संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्यकुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असे हे पुस्तक. दिवस 19वा, आरोग्य सांभाळ. मुलांनो, मी तुम्हाला दररोज हे करा ते करा असं सांगतोय. यात बौद्धिक कामाबरोबर शारीरिक कामेही आहेतच आणि ती सातत्याने करायची आहे. मग त्यासाठी आपले शरीर सुदृढ नको का? यावर्षी मला त्याची प्रकर्षाने जाणीव झाली. सांगावे की न सांगावे असा मी विचार करतोय. काय सर? नेहाने विचारलं. काय नाही ग, व्यक्तिगत अनुभव असल्यामुळे आपणच आपली डिमकी वाजवतोय की काय असं ऐकणाऱ्याला वाटेल. सांगा सांगा सर. अरे, गेले वर्षभर मी एका आजाराने त्रस्त आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये तर त्याचा त्रास खूपच झाला. रात्र झोप नाही, लेखन वाचनही बंद पडलं. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर मला कळाले की आरोग्य किती महत्वाचे आहे. बरोबर आहे ना? त्याशिवाय एवढी कामे आम्ही कशी करणार? सुरेश म्हणाला. बरोबर. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. हिंदी मध्ये या अर्थाची एक म्हण आहे, सांगेल का कोणी? सर सलामत तो पगडी 50, रोहिणी म्हणाली. अरे वा रोहिणी, तुला कसे माहीत? याची मी एक कथा वाचली होती सर. संत तुकारामांनी आपल्याला सांगूनच ठेवले आहे, माहीत आहे का कोणाला? मुले विचार करू लागली, पण कोणाला नाही सांगता आले नाही. ठीक आहे, मी सांगतो. देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते. यावरून आरोग्य किती महत्वाचे आहे हे लक्षात येईल. थोडे थांबून सर बोलू लागले. मुलांनो, निसर्गता आपणाला जे शरीर लाभले आहे त्याचे मोल कशातच करता येणार नाही. शरीरात असणाऱ्या यंत्रणांचे गूढ अजूनही वैद्यकशास्त्रानेही पूर्णपणे उकललेले नाही. आपले शरीर हाच सर्वोत्तम डॉक्टर आहे. सर्वप्रथम हाच डॉक्टर आपली काळजी घेतो. एक तर तो आजार होऊ देत नाही आणि बरेचसे आजार तो औषधाविना बरेही करतो. मग माणसं आजारी का पडतात? वैशालीचा साहजिक प्रश्न. माणूस आजारी पडण्यासाठी तो स्वतःच कारणीभूत असतो. शरीर धर्म आणि निसर्ग नियमाच्या विरोधी जेव्हा तो वागायला लागतो तेव्हा तो आजारी पडणारच. शरीर धर्म आणि निसर्ग धर्म म्हणजे काय? राधिकाची शंका. शरीराला नियमित व्यायाम हवा, समतोल आहार आणि शुद्ध हवा व पाणी पाहिजे. शुद्ध हवा आणि पाणी निसर्गाने आपणाला दिलेली आहे, पण ते अशुद्ध आपण केले. साधा व समतोल आहार सहज मिळतो, पण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण शरीरावर अन्याय करतो. ॲलोपॅथीचा जनक डॉक्टर हिपोक्रेटिस आपणास सांगतो, द फूड इज द मेडिसिन. नियमित व्यायामाची आम्हाला सवय नाही. मग आरोग्य कसे चांगले राहणार? मग आम्ही काय काय करायला पाहिजे? सशीने विचारले. हा, तेच आज तुम्हाला मला सांगायचं आहे. हा सवयीचा भाग आहे. दररोज सकाळी लवकर उठायला हवे, मोकळ्या हवेत फिरून यावे, सूर्यनमस्कार, जोर, बैठका असा झेपेल तेवढा व्यायाम करावा. सत्याचे प्रयोग या आपल्या आत्मचरित्रामध्ये महात्मा गांधी आपणाला सांगताना म्हणतात, कितीही कामे असली तरी सुद्धा आपण जेवण्यासाठी जसा वेळ काढतो त्याचप्रमाणे व्यायामासाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे. त्यामुळे देशाची सेवा अधिकच होईल पण कमी नाही. शांत बसून प्राणायाम करावा. शिक्षण विचार या आपल्या पुस्तकात ते म्हणतात, तन स्वस्त तर मन स्वस्त, मन स्वस्त तर आत्मा स्वस्त. विल्यम शेक्सपियर आपल्या किंग लियर या दुःखात नाटकात म्हणतो, शरीर स्थिर असणे हे मन स्थिर असण्याचे लक्षण आहे. मन सशुद्ध असले पाहिजे. आंघोळ करून देवास नमस्कार करावा, एक ग्लास शुद्ध पाणी प्यावे आणि अभ्यासाला बसावे. 2 तास म्हणजे आईची जेवणाची हाक येईपर्यंत एकाग्रचित्ताने अभ्यास करावा आणि मग जेवण करून चालत किंवा सायकलने शाळेत जावे. शाळेत शिकण्याबरोबरच खेळ सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा. गरुण दुपारच्या जेवणासाठी डबा आणलेला असतो, तो दुपारी खावा. सायंकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुवावे आणि खेळायला बाहेर जावे. आवडीचा खेळ खेळावा.
अंधार पडायच्या आत घरी यावे, पुन्हा हात पाय स्वच्छ धुवून अभ्यासाला बसावे. कुठपर्यंत? जेवणासाठी आईची हाक ऐकू येईपर्यंत. दोन चार जणांचा प्रतिसाद. हा, मग जेवण करावे, पुन्हा अभ्यासाला बसावे आणि झोप आली की झोपी जावे. सर, किती वाजता झोपावे? सुरेशने विचारले. तेव्हा सगळी मुले हसली. सरही त्यात सामील झाले. 10 वाजता झोपावे, फार जागरण करू नये. लवकर झोपले की मग लवकर उठता येते. म्हटले आहेच ना, लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे. सहज आठवले म्हणून सांगतो. आम्ही मराठी शाळेमध्ये इयत्ता 7वीत असताना गुरुजींनी आम्हाला सांगितले की आपण ज्या विहिरीचे पाणी पितो त्या विहिरीमध्ये पहाटे ज्ञानगंगा अवतरते. जो कुणी उठून ते पाणी पिईल त्यास ज्ञान होईल. मग काय, आपल्या सगळ्यांची लवकर उठण्याची स्पर्धाच लागली. सगळी मुले भल्या पहाटे अगदी अंधारात सुद्धा गाव विहीर गाठायची आणि बादलीने पाणी काढून ते प्यायची. झोप कुठल्या कुठे पळून द्यायची आणि आम्ही अभ्यासाला बसायचो. आज ते सर्व आठवले म्हणजे लक्षात येते की गुरुजींनी तसे का सांगितले होते. तुम्ही सांगाल? लवकर उठावे म्हणून रमेश, ज्ञान मिळावे म्हणून राजेश, झोप जावी म्हणून संजय. हो हो, तुम्हा सर्वांची उत्तरे बरोबर आहेत. परंतु खरोखरच त्या विहिरीच्या पाण्यामध्ये ज्ञान होतं का, असते का? नाही. बरोबर, कुठून असणार त्यात ज्ञान? पण गुरुजींनी ती युक्ती केली होती आम्ही लवकर उठून अभ्यास करावा म्हणून, तशी आम्हाला सवय लागावी म्हणून. ज्ञानाबरोबर या सवयीचा आरोग्याशीही संबंध आहे. तेव्हा लक्षात घ्या, लवकर उठणे आणि लवकर झोपी जाणे हे आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यायामही आवश्यक आहे. बराच काळ टी व्ही पुढे बसाल तर व्यायाम राहून जाईल, शरीराला जडपणा येईल, डोळे दुखू लागतील. त्या बदल्यात चांगले खेळ खेळा. पण आम्हाला खेळ खेळू देत नाही, शिरीषने तक्रारीचा सूर काढला. तुम्ही वेळच्या वेळी अभ्यास केला आणि खेळायच्या वेळेलाच खेळला तर तुम्हाला तुमचे आई वडील नक्की खेळू देतील. बऱ्याच वेळेला आपले काय होते, एकदा खेळायला लागले की मग आपल्याला भानच राहत नाही, मग आई वडील ओरडणारच. तसे होऊ नये. शरीर स्वास्थ्यासाठी फक्त खेळच नाही तर शारीरिक श्रमाची कामेही केली पाहिजेत. म्हणजे कामही होते आणि व्यायामही होतो. आणि महत्वाचा मुद्दा कोणता? तर शरीराला व्यायाम पाहिजे. इंग्रजीमध्ये साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं म्हटलं आहे. म्हणजे निरोगी शरीरामध्ये निरोगी मन असते. व्याधीग्रस्त शरीर काय कामाचे? सतत आजारी माणसाचे आपल्या कामावर लक्ष कसे लागणार? त्याची कुरकूर आजाराबद्दल असणारच. दुसरा विचार त्याच्या डोक्यातही येणार नाही. मग त्याचा अभ्यास कसा होणार? आणि अभ्यास झाला नाही तर तो जीवनात यशस्वी कसा होणार? थोडं थांबून सर बोलू लागले. यासाठी पुरातन काळापासून आपल्या ऋषीमुनींनी आरोग्याला महत्व दिलेले दिसून येते. गुरुकुलातील दैनंदिनीत योग व्यायामाला स्थान होते. बलोपासना ही आपल्या परंपरेमध्येच आहे. श्री हनुमंत श्री रामदास बलोपासक होते. लोकमान्य टिळक आरोग्यासाठी 1 वर्ष कॉलेजमध्ये गेले नाही. या वर्षामध्ये त्यांनी आपले शरीर सुदृढ केले. महात्मा गांधी स्वामी विवेकानंद यांनीही आपले आरोग्य जपले. ते काय खात होते कोणीतरी विचारले. आणि सगळी मुले असली सरही असू लागली. साधी माणसे होती ती. ते शाकाहारी होते. निसर्ग नियमानुसार आहार घेत होते. महात्मा गांधी नेहमी लिंबू पाणी घेत होते. मी 100 वर्षे जगणार असे ते म्हणत होते. दुर्दैवाने त्यांचा खून झाला, नाहीतर ते खरोच 100 वर्ष जगले असते. या महान व्यक्तींच्या आयुष्याची खरी चतुसूत्री काय असेल? आहार, विहार, आचार आणि विचार. तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा ही चतुसूत्री तुम्ही अवश्य अंगीकारली पाहिजे. म्हणजे काय काय करायला पाहिजे सर, सांगा ना, माधुरीने उत्सुकता दाखवली. सांगतो. शरीराला आवश्यक तेवढाच आणि भूक लागेल तेवढाच पोषक आहार घ्या. तो खूप तळलेला आणि मसालेदार असू नये. निसर्गाने दिलेला भाजीपाला आणि फळे खावीत. भरपूर शुद्ध पाणी प्यावे. अजीर्ण म्हणजे पसणार नाही एवढे खाऊ नये. गाड्यावर मिळालेले पदार्थ तर अजिबात खाऊ नये.
आईने दिलेली पोळी भाजीच खावी। आहाराबाबतची एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे जिभेला चांगले वाटते ते शरीराला चांगले नसते, आणि जे जिभेला चांगले वाटत नाही ते शरीराला चांगले असते। औषधे तुम्हाला आवडतात का? ई नको बाबा, माधुरी पटकन म्हणाली, कारण ती जिभेला चांगली वाटत नाहीत। आणि वडापाव मुलांना पटले आणि हसायला लागली। पण तो शरीराला चांगला नसतो, पोट भरणे आणि शरीराला आवश्यक ते अन्नघटक मिळणे यामध्ये फरक आहे। वडापावने पोट भरल्यासारखे वाटेल, पण आवश्यक ते अन्नघटक शरीराला मिळणार नाहीत। एक ग्लास दूध पिल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटणार नाही, पण शरीराला मात्र सर्व अन्नघटक मिळतील। सर्व अन्नघटक असणारे तयार अन्नही आता डब्यातून पाकिटातून मिळू लागले आहे। त्यांच्या जाहिराती आपण टीव्हीवर पाहतो, पण ते प्रक्रिया केलेले आणि साठवून ठेवलेले अन्न असते। त्यापेक्षा आपणा सर्व वस्तू बाजारात मूळ स्वरूपामध्ये विकत मिळतात, त्या आणून स्वच्छ करून खाल्लेल्या केव्हाही चांगल्या। तुमच्यापैकी काही जण तर शेतकऱ्यांची मुले आहेत, त्यांना तर आपल्या शेतातील धान्य व भाजीपाला खावा। सर मटण खावं का? सुधीरने प्रामाणिकपणे विचारले व मुले त्याला हसली। यात हसण्यासारखे काही नाही, मटण अवश्य खावे, पण कोणी आणि किती या बाबी मात्र फार महत्वाच्या आहेत। ज्याला खूप कष्टाची कामे लागतात, ज्याला खरोखरच खूप चरबीयुक्त अन्नाची गरज आहे, त्यांनी मटण मासे अंडी अवश्य खावे, पण गरज नसेल तर ते टाळावे। आता आहारानंतर आला विहार म्हणजे फिरणे। आपण शाळेमध्ये दीर्घकाळ बसतो, घरी आलो की टीव्ही जवळ बसतो, जेवण झाले की झोपतो, म्हणजे शारीरिक हालचाल नाही। यासाठी फिरायला गेले पाहिजे। आणि नंतरच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या म्हणजे आचार आणि विचार, त्याही महत्वाच्या आहेत। आपले आचरण म्हणजे वागणे चांगले पाहिजे, विचार चांगले पाहिजे। अलीकडच्या संशोधनाने सिद्ध केले आहे की व्यक्तीचे मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्यावर परिणाम करते। सतत चिडणारी, वाईट चिंतणारी, सतत निराश असणाऱ्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य कसे चांगले राहील? शांत, मनमिळाऊ, प्रसन्न आणि दुसऱ्याची मदत करणाऱ्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य नेहमी चांगले असते, आणि म्हणूनच त्याचे शारीरिक आरोग्यही चांगले असते। लक्षात येते ना मी काय म्हणतोय ते? हो, सर्वांचा प्रतिसाद। आता मी तुम्हाला एका महत्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जाणार आहे। समजा तुम्ही चांगले खेळाडू आहात, परंतु नेमका स्पर्धेच्या वेळी तुम्ही आजारी पडला तर काय उपयोग? तुमच्या खेळण्याच्या कौशल्याचा काही उपयोग होईल का? क्रिकेट तुम्ही टीव्हीवर पाहता, क्रिकेटविषयी तुम्ही पेपरमध्ये वाचता, तेव्हा तुम्ही हेही वाचले असेल की काही खेळाडू शारीरिक तंदुरुस्त नाहीत, म्हणून त्यांना स्पर्धेतून वगळण्यात आले आहे। जसे अभ्यासाचे तसेच खेळाचे। समजा तुम्ही खूप अभ्यास केला आणि परीक्षेच्या वेळी आजारी पडला तर पास व्हाल का? नाही, सगळेच म्हणाले। बरे, मी आजारी होतो, मी परीक्षेला बसलो नव्हतो, आता मी चांगला झालोय, माझी परीक्षा घ्या, असे आपण जर शाळेस किंवा परीक्षा घेणाऱ्या मंडळास म्हणू शकतो काय? सगळी मुले हसली, कारण तसे होत नाही हे त्यांनाही माहीत होतं। म्हणून म्हणतो आपले आरोग्य चांगले पाहिजे। आपल्या बालपणीचे आरोग्य आपले माता पिता सांभाळतात, पण आता तुम्ही मोठे झाला आहात, आता तुमच्या आरोग्याची काळजी तुम्हालाच घ्यायला हवी। वैयक्तिक आरोग्याबरोबर सार्वजनिक आरोग्याचाही तुम्ही विचार केला पाहिजे। आपली शाळा, आपल्या घराभोवतालचा परिसर, गाव, सार्वजनिक ठिकाणे, बाग बगीचे, नदी, विहीर स्वच्छ ठेवण्याची ही जबाबदारी आपणच आहे, आपलीच आहे। सार्वजनिक आरोग्याखेरीज आपले वैयक्तिक आरोग्य चांगले राहू शकत नाही हे लक्षात ठेवा। खूप काही करावे वाटते, परंतु त्यासाठी काय चांगले पाहिजे? आरोग्य। सर्वांच्या प्रतिसादाने त्यांना चांगले पटले असल्याचे सरांच्या लक्षात आले। आरोग्यासंबंधी कोण काय काय म्हणतो हे मी आपणाला आतापर्यंत सांगितले। दुर्दैवाने काही महान व्यक्ती खूप अल्पजीवी ठरल्या। देहाच्या पाठीमागे लागलेल्या या मंडळींनी आरोग्याकडे दुर्लक्ष केले। मनामध्ये ध्येयवाद असला तरी शरीराला साधे आराम हवेसे वाटतात। मन निर्गुण तर शरीर सगुण असतं, असं डॉक्टर कुमार सप्तश्रींनी सांगून ठेवलं आहे। परंतु समाजाची सेवा करता करता आणि प्रतिगाम्यांशी संघर्ष करता करता अनेक महात्मे अल्पायुषी ठरले आणि आपलं खूप मोठं नुकसान झालं। आणि म्हणून कधी कधी असं वाटतं
की पैसा, सत्ता, विद्वत्ता या सगळ्यापेक्षा सुद्धा आरोग्य महत्वाचं आहे बाळांनो. जगज्जेता अलेक्झांडर जेव्हा मृत्यूशय्येवर होता तेव्हा आपले सेनापती व मंत्र्यांना बोलवून त्याने आपली शेवटची इच्छा सांगितली. तो म्हणाला, ज्या मार्गाने माझी अंत्ययात्रा जाणार असेल त्या मार्गावर दुतर्फा मी आजवर मिळवलेली हिरे, मानके, रत्ने, पाचू यांच्या राशी पसरवा. माझे दोन्ही हात शवपेटीतून बाहेर काढून दोन्ही बाजूंना लोंबकळू द्यावेत. हिऱ्या माणिकांच्या राशी कितीही मिळवल्या तरी उत्तम आरोग्य नसेल तर त्या निरुपयोगी आणि त्याज्य ठरतात, हेही मला लोकांना सांगायचे आहे. वर्ग शांत झाला होता, परंतु विचार चक्र चालू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. हळूवार आवाजात सराने विचारले, ध्यान ना आपल्या आरोग्याकडे लक्ष? नक्की सर, उत्स्फूर्त प्रतिसाद. मन, मनगट आणि मेंदू एकत्र आले ना की काही कठीण नाही मुलांनो. पण एका गोष्टीची तुम्हाला जाणीव करून देतो, आंधळेपणाने काहीही करू नका, त्यामध्ये डोळसपणा हवा आणि त्यासाठी आपल्या समोर कुणाचा तरी आदर्श हवा.